नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं आठवं प्रकरण उद्योग व व्यापार या संदर्भामध्ये माहिती पाहतोय. मागच्या तासिकेला आपण अनेकानेक जसं मत्स्य उद्योग आहे, चर्म उद्योग आहे किंवा मीठ उद्योग आहे, खादी उद्योग आहे, वस्त्रोद्योग आहे, ताग उद्योग आहे, रेशीम उद्योग आहे, हस्तशिल्प उद्योग आहे, वाहन उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, चर्मोद्योग आहे, सायकल उद्योग आहे, अशा 8 ते 9 उद्योगांविषयी माहिती पाहिली. तर आजच्या तासिकेला आपण आणखी 2 उद्योगांविषयी माहिती पाहणार आहोत. एक खादी उद्योग आणि दुसरा आहे शेती उद्योग. पहा, खादी व ग्रामोद्योगावर आधारित असा प्रश्न आपल्याला 3 गुणांसाठी विचारला जातो. खादी व ग्रामोद्योग आयोगाची उद्दिष्ट कोणती? अर्थातच खादी आणि ग्रामीण भागातल्या उद्योगांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून भारत सरकारने एका आयोगाची कमिशनची स्थापना केली आणि त्याच्या मार्फत प्रयत्न करायला सुरुवात केली. तर या खादी व ग्रामोद्योग आयोग स्थापन करण्याच्या पाठीमागं भारत सरकारचं धोरण काय होतं, उद्दिष्ट काय होतं, काय साध्य करायचं होतं ते आपल्याला आधी पाहावं लागेल. पहिल्यांदा खादी व ग्रामोद्योग म्हणजे ग्रामीण भागामध्ये उद्योगधंद्यांना जास्तीत जास्त चालना मिळावी, ग्रामीण भागामध्ये औद्योगिकीकरण काही प्रमाणात का असेना पण घडून यावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारी ही संस्था हा आयोग होता. म्हणजे पहिलं उद्दिष्ट काय ठरलं खादी व ग्रामोद्योग आयोगाचं? ग्रामीण भागामध्ये औद्योगिकीकरणाला चालना. दुसरं उद्दिष्ट आहे ग्रामीण भागामध्ये औद्योगिकीकरणाला चालना द्यायचं कशासाठी? जेणेकरून खेड्यातला ग्रामीण भागातला जो तरुण वर्ग आहे, खेड्यातले ग्रामीण भागातलं जे काही मनुष्यबळ आहे, त्या मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठी सुद्धा करता यावा. मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग आणि स्वावलंबन या 2 गोष्टी त्याच्यातून साध्य होणार होत्या औद्योगिकीकरणाला चालना देऊन. मग दुसरं उद्दिष्ट काय आहे मनुष्यबळाचा? पुरेपूर उपयोग. आणि रोजगार निर्मिती. पहा, रोजगार निर्माण झाले, उद्योगधंदे निर्माण झाले तर रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण झाला तर मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करता येईल. आणि या मनुष्यबळाचा उपयोग कशा पद्धतीनं करता येईल? जे ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे निर्माण होतील त्या उद्योगधंद्यांना लागणारा जो कच्चा माल असतो, साधारणपणे हा जो कच्चा माल आहे तो कुठं उत्पन्न त्याचं उत्पादन केलं जातं? शेतीमध्ये केलं जातं. शेती कुठं असते? ग्रामीण भागात असते. त्यामुळं शेतामधून निघणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालात रूपांतर करणारे जे कारखाने उद्योग आहेत ते ग्रामीण भागामध्ये टाकण्यावरती भर देण्यात आला. म्हणजे जसं स्थानिक मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग, त्याच पद्धतीने त्या ठिकाणच्या कच्च्या मालाचा म्हणजेच शेती उत्पादनाचा योग्य उपयोग, योग्य वापर करून उत्पादन वाढवणे आणि त्यातून उत्पन्न सुद्धा वाढवणे. त्याचसोबत खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पारंपरिक उद्योग असतात, काही कुटिरोद्योग असतात, काही लघु उद्योग असतात. हे जे पारंपरिक लघु आणि कुटिरोद्योग आहेत त्यांचा विकास करणं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी आपलं जे पारंपरिक एखाद्या वस्तूचं उत्पादन करणं असेल, आपल्या घरीच आपल्या शेतीवरच एखाद्या वस्तूचं उत्पादन करणं असेल, त्यात वाढ करावी. कशाच्या साह्याने? आधुनिक तंत्रज्ञानाचा, आधुनिक मशिनरीचा, यंत्रांचा वापर करून त्याने हे वाढवावं या दृष्टिकोनातून प्रयत्न हा खादी व ग्रामोद्योग आयोग करणार होता. कशाला चालना देणं, कशाच्या विकासाकडे लक्ष देणं? पारंपरिक उद्योग, लघु उद्योग आणि कुटिरोद्योग यांचा विकास करणं यासाठी म्हणून या खादी व ग्रामोद्योग आयोगाची
स्थापना करण्यात आली आणि या सगळ्या गोष्टीतून घडणार होतं काय खेडी ग्रामीण भाग अधिकाधिक स्वावलंबी बनण्यास मदत होणार होती ग्रामीण भाग त्याला प्रत्येक गोष्टीसाठी शहरावर अवलंबून राहण्याची गरज राहणार होती प्रत्येक गोष्टीसाठी याचा अर्थ हाताला काम मिळवण्यासाठी रोजगार मिळवण्यासाठी त्याला शहराकडे धाव घेण्याची खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या तरुणाला युवकाला गरज भासणार नव्हती कारण त्यांना रोजगाराच्या संधी या औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून कुठे प्राप्त होणार होत्या त्यांच्या घराच्या जवळ त्यांच्या गावाच्या जवळ कदाचित त्यांच्या गावामध्ये आणि त्यामुळे शहराकडे जे धाव घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या लोकांचं चाललेलं होतं त्याला कुठेतरी अंकुश बसणार होता आणि ग्रामीण भाग रोजगाराच्या बाबतीत स्वावलंबी होणार होता त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सुद्धा स्वावलंबी व्हायला मदत होणार होती ग्रामीण भाग स्वावलंबी बनवणे तर अशा पद्धतीने या उद्दिष्टाच्या पायी स्थापन झाला तो खादी आणि ग्रामोद्योग आयोग आता पुढे बघूया आपण शेती उद्योग याच्यावर सुद्धा शेती उद्योगातून प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते असा तीन गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहिण्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा आपला भारत तसा कृषी प्रधान देश आहे जवळपास 70-72% लोक हे कृषी उत्पादन आणि प्रत्यक्ष शेती करणं यावर आधारित आहेत आपल्याकडे शेती पारंपरिक पद्धतीने पण केली जाते म्हणजे अगदी नांगरणी असेल किंवा पेरणी असेल मळणी असेल खुरपणी असेल किंवा धान्य काढणं असेल हे सगळं पारंपरिक पद्धतीने कमीत कमी यंत्रशक्तीचा आणि जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करून आमच्याकडं शेती केली जायची पण आजकाल आपण बघतोय या शेतीच्या सुधारित पद्धतींचा वापर केला चाललाय पाटाने पाणी देण्याच्या ऐवजी आज ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे म्हणजे सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर आहे बरोबर आहे नांगरणी असेल पेरणी असेल किंवा पीक काढणं असेल कापणी असेल मळणी असेल हे सगळं यंत्राच्या साह्याने केलं जाऊ लागले त्याचसोबत जी बी बियाणं आहेत खतं आहेत त्यात सुद्धा सुधारितपणा आलेला आहे म्हणजे सगळ्याच बाबतीत आधुनिक पद्धतीनं शेती करण्यावरती भर दिला चाललाय कारण पारंपरिक पद्धतीनं शेती करून आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं पोट भरणं अशक्य आहे आणि कमीत कमी पाण्यामध्ये कमी वेळामध्ये कमी जमिनीमध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न पाहिजे आणि त्यासाठी म्हणून शेतीमध्ये सुद्धा आधुनिकता आणण्याचा प्रयत्न झालाय आमच्याकडं अनेकानेक प्रकारचं विविध प्रदेशामध्ये उत्पन्न घेतलं जातं प्रत्येक भागात विशिष्ट प्रकारचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं जसं महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जातं तसं उत्तर भारतामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जात नाही बरोबर आहे जसं दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये तांदळाचं पीक घेतलं जातं त्या पद्धतीने महाराष्ट्रात तांदळाचं तेवढ्या मोठ्या प्रमाणात पीक आपण घेऊ शकत नाही जसं उत्तर भारतामध्ये पंजाबमध्ये हरियाणामध्ये गव्हाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तसं इतर भागामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात गव्हाचं पीक येत नाही म्हणजे प्रत्येक भागातलं पीक हे ठरलेलं आहे आणि या पिकाच्या संदर्भात विविधता आहे मग आपल्या भारतामध्ये विविध क्षेत्रामध्ये तेलबिया गळिताची धान्य ज्याच्यापासून जे गाळून तेल काढलं जातं अशा तेलबिया किंवा गहू आहे ज्वारी आहे तांदूळ आहे किंवा डाळी आहेत विविध प्रकारच्या म्हणजे विविध मसाल्याचे पदार्थ आहेत यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात त्या त्या क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घेतलं जातं या सगळ्यामध्येच सातत्य असावं आणि मोठ्या प्रमाणात ते उत्पादन घेता यावं या दृष्टिकोनातून सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतं शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करतं की जेणेकरून त्या शेतकऱ्याचा आणि राष्ट्राचा दोघांचाही फायदा झाला पाहिजे आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश हा स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनला पाहिजे यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातात तर काय प्रयत्न हा शेती उद्योग वाढवण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी सरकारमार्फत केले जातात पहा शेतातून मोठ्या प्रमाणात उत्पादन येतं धान्याचं असेल किंवा फळांचं असेल धान्य तर टिकतं जास्त काळ पण फळं जी आहेत ती जास्त काळ टिकत नाहीत मग अशा वेळी फळांचं भाज्यांचं जे नाशवंत आहेत लवकरात लवकर ज्यांचा नाश होतो ते नाचतात कुजतात सडतात अशी जी काही फळं भाज्या आहेत त्यांच्यावरती प्रक्रिया करावी लागते त्याच्यावरती काही वेगळ्या संस्कार करावे लागतात आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करावा लागतो जसं टोमॅटो किती दिवस राहतील झाडापासून
वेगळे केलेले तोडलेले टोमॅटो जास्तीत जास्त एक 8 ते 10 दिवस ते टोमॅटो चांगले राहील बरोबर आहे झाडापासून अलग झाल्यानंतर पण त्याच्यानंतर ते नासायला कुजायला सडायला सुरुवात होईल मग अशा परिस्थितीमध्ये त्या टोमॅटो पासून आपण जॅम करताना टोमॅटो केचप करताना आपण बघतो आणि खातो सुद्धा बरोबर आहे अख्खा चाखा टोमॅटो असतो का टोमॅटो केचप म्हणजे नाही त्या टोमॅटोवरती काही प्रक्रिया केलेली असते त्याच्यात काही इडिबल खाण्यायोग्य असे काही रासायनिक पदार्थ मिसळलेले असतात प्रिझर्वेटिव्स मिसळलेले असतात की जेणेकरून ते टिकावं दीर्घकाळासाठी आणि आपल्याला वापरता यावं वर्षभर या दृष्टिकोनातून म्हणजे अशा पद्धतीने खाद्यान्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सरकार त्या त्या शेतकऱ्यांना किंवा निगडीत अशा उद्योजकांना मदत करतं म्हणजे शेती उद्योगावर आधारितच हा उद्योग आहे कोणता खाद्यान्न प्रक्रिया उद्योग खाद्यान्न प्रक्रिया उद्योग अनेक प्रकारच्या जेली जाम ज्या असतात फळांपासून तयार करण्यात येणाऱ्या भाज्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या त्यालाच खाद्यान्न प्रक्रिया उद्योग असं आपण संबोधतो काही दुग्धजन्य पदार्थ असतात दूध पण नाशवंत आहे लवकर खराब होतं ना असतं हे आपल्याला माहिती आहे मग त्याच्यापासून तयार होणारे जे पदार्थ असतात चीज आहे पनीर आहे किंवा दही आहे लोणी आहे तूप आहे ताक आहे आईस्क्रीम आहे हे त्याच्यापेक्षा जास्त काळ टिकतं ते टिकवता येतं म्हणजे खाद्यान्न प्रक्रिया उद्योग हे या अंतर्गत येतात या गोष्टी पुढं आणखी शेतकऱ्यांसाठी आणि शेतीला प्रोत्साहन मिळावं म्हणून सरकार काय करतं पंचायत समितीच्या मार्फत विविध गोष्टींचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो मग कर्ज असतील किंवा खतं असतील बी बियाणं असतील किंवा शेती कशी करायला हवी आधुनिक पद्धतीनं त्याचं प्रशिक्षण असेल अशी मदत पंचायत समितीच्या मार्फत केली जाते कारण पंचायत समितीच्या अंतर्गत सभोवतालची अनेक खेडी येत असतात पंचायत समिती कुठं असते तालुक्याला असते आणि एका तालुक्याच्या अंतर्गत अनेक गावं येत असतात बरोबर आहे म्हणून पंचायत समितीच्या मार्फत ही मदत केली जाते त्यासोबतच सरकार तर करतंच बँका करीतच असतात काही सेवाभावी संस्था सहकारी बँका सुद्धा असतात ज्या सेवाभावी संस्था किंवा बँका यांच्या मार्फत काय मदत केली जाते कर्ज उपलब्ध करून दिलं जातं दीर्घ मुदतीचं शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी स्वतःचं भांडवल नसेल ट्रॅक्टर घ्यायचं आहे किंवा ठिबक सिंचनाची व्यवस्था करायची आहे तुषार सिंचनाची व्यवस्था करायची आहे किंवा एखादं मळणी यंत्र घ्यायचं आहे जी काही त्यांना यंत्राच्या स्वरूपातली मदत हवी आहे त्याच्यासाठी पैसा लागतो बरोबर आहे आणि तो पैसा उपलब्ध करून देण्याचं काम कर्जाच्या रूपाने बँका करतात सेवाभावी संस्था करतात आणि पंचायत समितीच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या मार्फत सुद्धा ही मदत करण्याचा प्रयत्न केला जातो एवढंच नाही नुसतं पैसा उपलब्ध करून देऊन चालत नाही त्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा वापर व्हावा आणि त्याचा फायदा त्याला उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यात व्हावा या दृष्टिकोनातून मग माती परीक्षण असेल म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची जमीन कोणत्या पदार्थाचं कोणत्या घटकाचं कोणत्या धान्याचं कोणत्या फळाचं भाज्याचं उत्पन्न घेण्यासाठी योग्य आहे त्याच्यासाठी माती परीक्षण करावं लागतं मग माती परीक्षण असेल किंवा फळबागाची रोपवाटिका त्या ठिकाणी लावणं असेल त्याच्यासाठी रोप पुरवणं असेल मग बंदिस्त शेळी पालन असेल किंवा गाई म्हशी पाळणं असेल कुक्कुटपालन असेल कोंबड्या पाळणं असेल मत्स्यपालन असेल किंवा समुद्रकिनाऱ्याच्या भागामध्ये मिठाची शेती असेल या सगळ्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याचं काम हे सरकारच्या मार्फत केलं जातं सरकारी संस्थांच्या मार्फत केलं जातं कशा कशासाठी कुक्कुटपालन असेल किंवा मत्स्य शेती असेल माशाची शेती मासे पालन त्याला म्हणायचं मत्स्य शेती बंदिस्त शेळी पालन असेल किंवा गाई म्हशी पालन असेल दूध देणारे प्राणी गाई म्हशी पालन असेल याच्यासाठी मार्गदर्शन करणं यासोबतच देशाच्या विविध भागात आणि जगात सुद्धा आधुनिक पद्धतीनं शेती केली जाते त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं शेती कशा प्रकारे केली जाते ते प्रत्यक्ष पाहावं शेतकऱ्यांनी आणि प्रत्यक्ष पाहून अनुभवातून शिकावं म्हणून शेतकऱ्यांच्या सहलीचंसुद्धा आयोजन केलं जातं त्यांच्यासाठी सभा संमेलनं परिषदा यांचं आयोजन केलं जातं
मेळाव्यांचं आयोजन केलं जातं ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि उत्पादनाच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असं मार्गदर्शन केलं जातं म्हणजे सहलींचं आयोजन शेतकी सहल सहल असेल किंवा मेळावे असतील परिषदा असतील यांचं आयोजन केलं जातं आणि अशा पद्धतीने जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीमध्ये मालाचं उत्पादन होतं तेव्हा हा माल व्यवस्थित ठेवायचा कुठं कारण तो दीर्घकाळ ठेवावा लागतो लगेच काही विकता येत नाही कारण जेव्हा भाव येईल तेव्हाच शेतकऱ्याने माल विकला तर त्याला जास्त फायदा होणार आहे बरोबर आहे आणि म्हणून शेतीतून आलेले एवढं मोठं उत्पादन ठेवण्यासाठी वेअर हाऊस बांधण्यासाठी जी धान्याची कोठार असतात कोठार ग्रह त्याच्यापुरतं बांधण्यासाठी म्हणून त्याला निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जातो ज्या वेअरहाऊसमध्ये कीड मुंगीपासून त्या धान्याचं व्यवस्थित त्याला संरक्षण करता यावं भाज्या टिकवता याव्यात फळ टिकवता यावीत विकण्याच्या पूर्वीपर्यंत या दृष्टिकोनातून त्याला मदत दिली जाते वेअरहाऊस बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आणि अशा पद्धतीने आपण बघतोय आमचा देश या मागच्या 10-20 वर्षामध्ये बऱ्यापैकी अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालाय एवढंच नाही आम्ही आमच्यापुरतं तर पिकवतोच अनेक अन्नधान्याची पिकं पण त्याची निर्यात सुद्धा इतर राष्ट्रांना आम्ही करू शकतोय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही वाढलेलं आम्हाला दिसतं ते कशामुळं शेती उद्योगाला चालना मिळावी म्हणून सरकार वेळोवेळी जे प्रयत्न करतं शेतकऱ्यांना सहाय्य करतं त्याचा फायदा त्याचा उपयोग शेतकरी करतात आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता आम्ही साध्य करू शकलेलो आहोत आता पुढे दिलंय भारत सरकारचं धोरण कशाच्या संदर्भामध्ये भारत सरकारचं धोरण उद्योगधंद्यांना जास्तीत जास्त चालना मिळावी उद्योगांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून भारत सरकार कशी धोरण आखतंय पहा आपण मागच्या सत्रामध्ये पंचवार्षिक योजनांच्या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे बरोबर आहे भारताने अनेकानेक आपण 9 पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केला या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये एका विशिष्ट घटकावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं होतं मग कधी शेतीवरती जास्त लक्ष केंद्रित केलं होतं कधी उद्योगधंद्यांवरती कधी इतर क्षेत्रातल्या विकासावरती या 9 पंचवार्षिक योजनांपैकी जी चौथी पंचवार्षिक योजना आपण शिकली त्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये देशाचं औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात घडून आणण्यावरती भर दिलेला होता कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही उद्योग ठरवलेले होते की त्या उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त देशाला विकसित करायचे त्यात कापड उद्योग होता कातडी उद्योग होता कागद उद्योग होता मग साखर उद्योग होता रंग रसायन औषध हे जे उद्योग होते त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं होतं की या उद्योगांचा आपल्याला विकास करायचा आहे त्या संदर्भामध्ये उत्पादन वाढवायचे आणि त्या त्या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये शक्यतो सगळ्याच पद्धतीची मदत सरकारच्या मार्फत मग त्या औद्योगिक वित्त महामंडळ असो किंवा औद्योगिक विकास महामंडळ असो त्यांच्या मार्फत पुरवण्याचं धोरण अवलंबण्यात आलं आणि त्याच्याही पुढं 1970 असा एक निर्णय घेण्यात आला असं सरकारने धोरण ठरवलं काय धोरण ठरवलं 1970 ज्या उद्योगधंद्यांना 5 कोटीपेक्षा अधिक भांडवल लागतं तो उद्योगधंदा उभारण्यासाठी त्या सगळ्या उद्योगांचा समावेश हा अवजड उद्योगामध्ये करण्यात आला आणि सरकारनेच जे उद्योग करावेत असं जे राखीव क्षेत्र ठरवलेलं आहे म्हणजे संरक्षण साहित्य निर्माण करणं असेल ते क्षेत्र सरकारने राखीव ठेवलेलं आहे संरक्षण साहित्य इतर कोणतीही खाजगी कंपनी निर्माण करू शकत नाही कारण ते सरकारचं क्षेत्र आहे म्हणजे असे जे उद्योग आहेत जे सरकारी क्षेत्रासाठी म्हणून राखीव ठेवलेले आहेत त्याच्याशिवाय इतर उद्योगांमध्ये भांडवलाची गुंतवणूक करावी ते अवजड उद्योग उभे करावेत यासाठी सरकारने प्रोत्साहन दिलं आणि अनेक खाजगी कंपन्या आणि परकीय कंपन्यांना सुद्धा अवजड उद्योग उभारण्यासाठी प्रेरित करण्यात आलं प्रोत्साहन देण्यात आलं त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात भारताला बघता आला खूप उद्योजक खाजगी उद्योजक
खूप मोठमोठ्या खाजगी कंपन्या या अवजड उद्योगाकडे वळल्या. त्यासोबतच लघु उद्योगाला सुद्धा चालना मिळाली. 1972 मध्ये हे दिसून आलं की 1972 मध्ये 3,18,000 किती 3,18,000 लघु उद्योगांची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात लघु उद्योग आणि अवजड उद्योगांची वाढ होणं हे देशाच्या उत्पादनाच्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक जमेची बाब होती. आणि अशा पद्धतीने भारत सरकारने उद्योग आणि व्यापार यांचा जास्तीत जास्त विकास व्हावा, देशांतर्गत उद्योग व्यापारासोबतच आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात वाढावा जेणेकरून राष्ट्राचं उत्पन्न वाढेल, या दृष्टिकोनातून वेळोवेळी पावलं उचललेली आहेत, धोरणं आखलेली आहेत, त्याची अंमलबजावणी केलेली आहे. तर आजच्या तासिकेला आपण खादी व ग्रामोद्योग, त्याची उद्दिष्ट, शेती उद्योग, त्याला चालना देण्यासाठी काय काय प्रयत्न सरकारच्या मार्फत झाले आणि भारत सरकारचं धोरण जे उद्योगधंद्यांना त्यांच्या विकासासाठी पूरक कसं ठरलं त्या संदर्भामध्ये माहिती पाहिली. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण कारण सविस्तर उत्तरे लिहा या प्रकारचे दोन प्रश्न या दोन मुद्द्यांवरती तयार होतात. ठीक आहे, पुस्तक वाचायचं आहे. हॅव अ नाईस डे.